मराठी सोबतच महाराष्ट्राच्या मातीत अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. अनेक भागात या बोलीभाषाच दैनंदिन व्यवहाराच्या देखील भाषा असतात. त्यामुळे बोलीभाषेलाच लहानग्यांच्या शिक्षणाची भाषा बनवण्याचा एक अभिनव उपक्रम सिंधुदुर्गात सुरू झालाय. हा उपक्रम नक्की कसा आहे पाहूयात. शिक्षण बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे. सिंधुदुर्गातले विद्यार्थी गिरवणार मालवणीतून धडे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम. ग्रामीण भागातले विद्यार्थी शाळेत स्थानिक बोलीभाषेचा अधिक वापर करतात हे अनेकदा दिसून आलंय. विशेषतः कोकणात मालवणी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आता मालवणी बोलीभाषेचा देखील वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा आणि त्यांना मालवणीतून शिकवता यावं यासाठी आधी सिंधुदुर्गातले शिक्षक मालवणीचे धडे गिरवणार आहेत. त्यासाठी बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे या संकल्पनेतून सेतू ही शिक्षक मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे. पहिलीला शिकवणारा शिक्षक हा त्याच्या बोलीभाषेतून विद्यार्थ्याशी बोलेल आणि विद्यार्थ्याला वाटेल की ही शाळा माझी आहे, इथे शिकवणारे शिक्षक हे माझे आहेत आणि त्याला आपल्या बोलीभाषेबद्दल आदर वाटेल आणि त्याच्यातून शिकता शिकता तो प्रमाणभाषेकडे येईल. या सेतू मार्गदर्शिकेच्या माध्यमातून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मालवणी शब्द, बडबडगीते, गजाली, म्हणी, लोकगीतं आणि मालवणी वाक्प्रचार शिकवले जाणार आहेत. शिक्षकांनी शाळेतला हळूहळू मालवणीचा स्वीकार, पहिल्यांदा त्याच्या मालवणीचा स्वीकार करावा. मालवणी गीतं बोलावीत, काही मालवणी शब्द, काही मालवणी सूचना या मुलांना द्याव्यात आणि मग हळूहळू त्याचा प्रमाणभाषेकडे प्रवास करावा या उद्देशाने आपण सेतू ही पुस्तिका तयार केलेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेतच शिक्षणाचे धडे दिल्यानं सुरुवातीला त्यांना अनेक संकल्पना समजायला मदत होणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमधून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली मुलं अधिकपणे शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होईल. विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग.